गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण बघणार आहोत इंग्रजीचा नवीन धडा टॉक टॉक टोंग टोंग ऑल डे लाँग लिसन केअरफुली अँड रीड आफ्टर मी लॉंग लाँग अगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे दूर कोरियामध्ये देर वॉज अ मिनिस्टर तेथे एक मंत्री राहत होता मिनिस्टर म्हणजे मंत्री ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देर लिड अ ब्लॅक स्मिथ त्याच्या घराच्या अगदी उजव्या बाजूला एक ब्लॅक स्मिथ ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार राहत होता ऑन द लेफ्ट देअर लिड अ कार्पेंटर आणि त्याच्या घराच्या डाव्या बाजूला एक कार्पेंटर कार्पेंटर म्हणजे सुतार राहत होता द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग हा जो लोहार आणि हा सुतार होता हे दोघं त्यांचे काम अगदी सकाळी सुरू करायचे टॉंग टोंग टोंग द ब्लॅक स्मिथ बीट द आयर्न विथ हिज बीग हॅम टॉंग टोंग असा आवाज करत हा जो लोहार होता हा त्याच्या लोखंडावरती मोठ्या हातोडीने मारत असायचा टॉक 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 द कार्पेंटर वर्क विथ ही स्मॉल हॅमर आणि हा जो सुतार होता त्याच्या छोट्याशा हातोडीने टॉक 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 असं त्याचं काम चालू असायचं कर कर ही ही उज ही सौ टुकट द उड कर कर असा आवाज करत तो त्याची सॉ सॉ म्हणजे करवत करवतीने लाकूड कापायचा दे वर्क डे अँड नाईट अँड मेड अ लॉट ऑफ नॉईस ते रात्रंदिवस दिवस काम करत राहायचे आणि खूप असा आवाज यायचा त्यांच्या कामाचा ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर आणि या सगळ्या आवाजामुळे गोंगाटामुळे तो मंत्री अगदी त्रस्त झाला होता आय मस्ट डू समथिंग अबाउट धीस ही थॉट मला यावर काहीतरी करावंच लागेल असा विचार तो मंत्री करू लागला वन डे द मिनिस्टर कॉल द ब्लॅक स्मिथ आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स एक दिवस तो मंत्री त्या लोहाराला बोलवतो आणि सांगतो मी तुला आज्ञा देतो की तू तु ते तुझं घर इथून कुठेतरी हलव देन ही कॉल्ड द कार्पेंटर अँड गेव ही द सेम ऑर्डर आणि नंतर त्याने त्या सुताराला बोलवलं आणि त्याला देखील अशीच आज्ञा दिली आफ्टर अ फ्यू डे द ब्लॅक स्मिथ वेन्ट टू द मिनिस्टर आय एम मुव्हिंग माय हाऊस टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर आणि काही दिवसानंतरच तो लोहार त्या मंत्र्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मी माझं घर उद्या इथून बदलवत आहे द मिनिस्टर वॉज हॅपी ही सेड दॅट दॅट्स व्हेरी कायंड ऑफ यू यू आर सच गुड मॅन प्लीज स्टे फॉर लंच टुडे आणि हे ऐकून तो मंत्री म्हणाला खूपच छान तो खूप चांगला माणूस आहे आणि उद्या तू माझ्याकडे दुपारच्या जेवणासाठी थांब देन द कार्पेंटर केम आय एम ऑल्सो मुव्हिंग माय हाऊस टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर आणि दुसरा पुन्हा दुसरा तो सुतार त्या ठिकाणी आला आणि त्याने देखील सांगितलं की मी देखील माझं घर उद्या बदलवत आहे द मिनिस्टर वॉज ओव्हर जॉय त्याला खूप अति आनंद झाला ओ नो यू आर टू काइंड प्लीज स्टे फॉर लंच टुडे अरे तू पण खूप दयाळू माणूस आहे तू पण माझ्याकडे उद्याच्या जेवणासाठी थांब द मिनिस्टर ऑफर हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस स्वीट्स अँड फ्रूट्स देन ही सेड गुड बाय टू दे आणि ह्या मंत्र्याने त्यांना खूप छान ह्या शेजाऱ्यांना खूप छान चवदार असं जेवण मिठाया फळं वगैरे वाढली आणि त्यांना शेवटचा नमस्कार केला द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेन टू बेड ही थॉट आह ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मंत्री झोपायला गेला तेव्हा त्याच्या डोक्यात विचार आला अरे छान झालं आता मी शांततेत झोपू शकेल टुमारो व्हेन आय गेट अप आय विल लिसन टू द स्वीट साऊंड ऑफ बर्ड्स हाव नाईस इट विल बी आणि उद्या जेव्हा मी जागा होईल तेव्हा किती छान असा पक्ष्यांचा आवाज येईल आणि किती छान असेल ती सकाळ बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर ओकप विथ द साऊंड ऑफ टॉंग टॉंग टोंग टॉक 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 कर 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 अगेन आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी हा मंत्री जागा झाला तर त्याला तोच आवाज पुन्हा आला तोच टॉंग टॉंग टॉक टॉक कर कर पुन्हा तोच आवाज ही गॉट अनॉइड तो खूप रागवला ही कॉल्ड ही सर्वंट त्याने त्याच्या नोकराला बोलवलं गो अँड सी हू इज द मेकिंग ऑल दॅट नाईस जा आणि बघ कोण हा आवाज करते आता आफ्टर सम टाईम द सर्वंट कम केम बॅक दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर आणि थोड्या वेळाने त्याचे नोकर जेव्हा हो वापस आले त्यांच्याजवळ मंत्रासाठी एक बातमी होती द कार्पेंटर अँड द ब्लॅक स्मिथ हॅड मूड देअर हाऊस द ब्लॅक स्मिथ हॅड मूड टू द कार्पेंटर हाऊस अँड द कार्पेंटर हॅड मूड टू द ब्लॅक स्मिथ हाऊस या दोघांनी घरं बदलली पण दुसऱ्या ठिकाणी नाही तर लोहार हा सुताराच्या घरात राहायला गेला आणि सुतार हा लोहाराच्या घरात राहायला गेला द ब्लॅक स्मिथ अँड द कारपेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊस डे अँड नाईट आणि या सुताराने आणि लोहाराने दोघांनी आपापली कामं दिवसरात्र चालूच ठेवली तर अशा प्रकारे आपण बघितलं की मंत्र्यांनी त्यांना त्यांना ऑर्डर दिली होती आज्ञा दिली होती घर बदलण्यासाठी पण त्यांनी घर बदलले मात्र ह्याच्या लोहाराच्या घरातून लोहार हा सुताराच्या घरात राहायला गेला आणि सुतारा हा लोहाराच्या घरात राहायला गेला मात्र याने मंत्र्याला कुठलाही फायदा झाला नाही